सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या साखळी स्पर्धांना सुरुवात झाली. मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू झालेल्या स्पर्धेचं उद्घाटन माजी नगरसेवक सुरेश आवटी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक आनंदा देवमाने, नगरसेवक संदीप आवटी, डॉ चंद्रशेखर हळीगळे, हारून खतीब, डेव्हिड कांबळे उपस्थित होते. पहिल्या सामन्यात मंगळवार पेठ ब संघाने बीबीसी संघाचा 1-0 पराभव केलाय. स्पर्धेचे संयोजन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, सचिव अतिश अग्रवाल, उपाध्यक्ष बाबू नरगुंदे, रमेश मेटकरी, प्रशांत माने, शब्बीर शेख, मनोहर कुर्णे यावेळी यांनी केले. फुटबॉलच्या स्पर्धा या ठिकाणी झाल्या नव्हत्या आणि त्या सुरू करण्याचं श्रेय सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन घेतलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आजपासून जवळजवळ 15 दिवशी सामने चालणार आहेत. सामन्यामध्ये जे जे स्पर्धक उतरले आहेत त्यांना आमच्या देवमाने साहेबांच्या सर्वांच्या वतीनं, अरुण खतीब साहेबांच्या वतीनं, संदीप औटींच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं सामन्याच्या सर्व टीमांना शुभेच्छा देतो. चांगल्या पद्धतीनं सामने पार पडावे आणि या सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनला जी जी मदत लागेल ती ती मदत सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक संदीप आवटी, आनंदराव देवमाने यांच्या माध्यमातून सांगली महापालिकेची मदत लागेल. सांगली महापालिका सोडून जी मदत लागेल ती आम्ही या ठिकाणी करायला तयार आहे आणि फुटबॉल सामने असेच पुढच्या काळात जगो साहेब असेल, शबीर शेख असेल, अतिश अग्रवाल असेल, डिविड दादा असेल, त्यांचे सर्व सहकारी आमचे मिटकरी सर असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने, नरगुंदे असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने भविष्यात सामने या ठिकाणी घ्यावेत, चांगल्या प्रकारचे सामने पार पडावेत.